केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली. राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयानं फेटाळला. नारायण राणेनं ताब्यात घेतल्यानंतर आता कोर्टात कसं हजर करायचं याचीही कायदेशीर माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. संगमेश्वरमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांनी अटक केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयानं फेटाळलाय. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरही तातडीनं सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला. नारायण राणेंना अटक करण्यापूर्वी रत्नागिरी पोलीस अधीक्षकांनी सुमारे तासभर नारायण राणेंशी चर्चा केली. त्यावेळी नितेश राणे, प्रसाद लाड आणि इतर भाजपा नेते या ठिकाणी उपस्थित होते. नारायण राणेंना अटक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनआशीर्वाद यात्रेला महाराष्ट्रात अटकाव केल्याचा संदेश जाणार आहे. त्यामुळं शिवसेना विरुद्ध नारायण राणे यानंतर आता शिवसेना विरुद्ध पंतप्रधान मोदी असा दुसरा अंक सुरू होणार. नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढलेत. सध्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. कालच्या राणे यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात नाशिक, पुणे आणि महाडमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान नारायण राणेंना अटक झाल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा भाजपाच्या वतीनं देण्यात आला होता. नारायण राणेंच्या अटकेमुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण ज्या पद्धतीनं सरकारकडून पोलिसांचा गैरवापर सुरू आहे ते पाहता आम्ही राणेसाहेबांच्या मागे संपूर्ण पक्ष म्हणून भक्कमपणे उभे आहोत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. अजून त्याबाबत काही आपण काही असेल तर करतो. वरिष्ठांकडून काय सूचना सद्यस्थितीमध्ये आता लगेच काही सांगता येणार नाही, पण काही झालं अपडेट तर आपल्याला करू नये. आजच्या अर्थवर्षाच्या संदर्भाने मी त्यांच्याकडून मागून घेता पुढचं काय आहे त्या अनुषंगाने त्यांच्याकडनं माहिती. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात पोलीस बंदोबस्त आहे. अजून माझा सरकारला अतिशय स्पष्टपणे सल्ला आहे, अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत या लोकशाहीमध्ये योग्य नाही आहे. आता माझा पुढचा सवाल आहे, तुम्ही केंद्रीय नेत्यांना निर्लज्ज म्हणता, त्याच्यावर ऑफेन्स का नाही दाखवलो? तुम्ही लाथा घाला म्हणता, त्याच्यावर ऑफेन्स का नाही दाखवलो? कोणी चौकीदार चोर आहे म्हणता, त्याच्यावर ऑफेन्स का नाही दाखवलो? ही जी काही दुटप्पी भूमिका आहे ना, ही योग्य नाही आहे. भूमिका एक राहिली पाहिजे. आमचं तर आम्ही बोलतच नाही. आमच्या विरुद्ध, आमच्या परिवाराच्या विरुद्ध, आमच्या कुटुंबाच्या विरुद्ध, आमच्या पत्नीच्या विरुद्ध तुम्ही काय काय केलं ते आमचा वैयक्तिक मामला आहे, आम्ही त्याला सक्षम आहोत. त्यामुळे तो माझा प्रश्नच नाही आहे. पण केवळ एवढंच सांगतो की दुटप्पी भूमिका असू नये, भूमिका एक असली पाहिजे. पुन्हा एकदा या ठिकाणी जी काही कारवाई चाललेली आहे ती कारवाई अयोग्य आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी मी सांगतो. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.